नमस्कार, विनायक घाळ स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा सामान्य अध्ययन या घटकांतर्गत भारताची राज्यघटना हा एक विषय येतो. तर आज आपण भारतीय राज्यघटनेतील आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नोंदी पाहणार आहोत. यामध्ये घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे भरलेले होते. हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले होते, म्हणजे त्याची तारीख आणि कुठे झाले होते, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ते झाले होते 9 डिसेंबर 1946 रोजी आणि दिल्ली येथे झाले होते. त्यानंतर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर घटना तयार करण्यासाठी लागलेला वेळ, तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, हा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर घटना जनतेद्वारे स्वीकृत व संमत कधी झाली, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. घटनेची अंमलबजावणी सुरू कधी झाली, तर 26 जानेवारी 1950 रोजी. घटनेतील एकूण भाग 25 आहेत. घटनेतील एकूण परिशिष्टे 12 आहेत. घटनेतील एकूण अनुच्छेद किंवा कलमे 470 प्लस किंवा मायनस, ते त्याच्यामध्ये नेहमी नेहमी बदल होत असतो, त्यामुळे ते 470 प्लस मायनस आपल्याला त्या त्या वेळेनुसार आपल्याला परीक्षेमध्ये, जर समजा परीक्षेच्या काळात जर घटनेमध्ये काही बदल झालेला असेल तर मग ते प्लस होतील किंवा मायनस होतील, त्यामुळे ते प्लस मायनस 470 असं इथे दिलेलं आहे. त्यानंतर केंद्र सूचीतील विषय, आपल्याला राज्यघटनेमध्ये ज्या 3 सूच्या दिलेल्या असतात त्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, तर यामध्ये विषयांची विभागणी केलेली आहे. तर केंद्र सूचीमध्ये एकूण 98 विषय आहेत. राज्य सूची म्हणजे केंद्र सूचीत जे 98 विषय आहेत, तर त्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. त्यानंतर राज्य सूचीतील विषय, राज्य सूची म्हणजे ज्या सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार राज्यांना असतो त्यांना राज्य सूची असे म्हणतात. आणि त्याची विषय आहेत 59 विषय आहेत. आणि समवर्ती सूचीतील विषय, समवर्ती सूची म्हणजे की ज्या विषयावर केंद्र आणि राज्य असे दोन्ही मिळून कायदा करू शकतात, ते एकूण आहेत 52. आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते केंद्र सूचीत किती विषय आहेत, ते आहेत 98, राज्य सूची 59 आणि समवर्ती सूची 52. अधिकृत भारतीय भाषांची संख्या सध्या आहे ती 22 आहे. आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला एकूण 395 अनुच्छेद म्हणजेच कलमे होती. तथापि आतापर्यंत करण्यात आलेल्या एकूण 104 घटना दुरुस्त्यामुळे आज मितीस घटनेत 470 अनुच्छेद आहेत. म्हणजे आपल्याला इथे मग अशी 470 प्लस मायनस असं दिलेलं होतं. तर सुरुवातीला घटनेमध्ये एकूण 395 कलमच होती, परंतु आतापर्यंत घटनेमध्ये एकूण 104 वेळेला दुरुस्ती झालेली आहे, त्यामुळे त्या कलमांची संख्या 395 वरून वाढून 470 इतकी झालेली आहे. त्यानंतर घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. अशा प्रकारे आपल्याला राज्यघटनेवरती परीक्षेमध्ये महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर राज्यघटनेतील तरतुदी, विदेशी स्रोत, आपण कोणत्या देशांकडून आपल्या राज्यघटनेतील महत्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत, तर त्याला विदेशी स्रोत असे म्हणतात. त्यामध्ये संसदीय शासन व्यवस्था जी आहे ती आपण घेतलेली आहे ब्रिटन या देशाकडून. एकेरी नागरिकत्वाची तरतूद घेतलेली आहे, ती देखील ब्रिटन कडूनच घेतलेली आहे. लोकसभेस जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाची तरतूद ही देखील आपण ब्रिटन कडूनच घेतलेली आहे. मूलभूत हक्कांची तरतूद अमेरिका आणि फ्रान्स या देशांकडून घेतलेली आहे. उपराष्ट्रपतींची तरतूद जी आहे ती अमेरिकेकडून घेतलेली आहे. स्वतंत्र व निष्पक्ष न्याय व्यवस्था अमेरिकेकडून घेतलेली आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाची तरतूद अमेरिकेकडूनच घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व अधिकार ही देखील आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. संघराज्य व्यवस्था कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आयर्लंड कडून घेतलेली आहेत. मूलभूत कर्तव्ये रशियाकडून. प्रजासत्ताक स्वरूप फ्रान्सकडून. समवर्ती सूचीची तरतूद आणि केंद्र राज्य संबंध व अधिकार हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. त्यानंतर घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेकडून घेण्यात आलेली आहे. आता यामध्ये महत्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या विचारल्या जाऊ शकतात परीक्षेमध्ये, तर मार्गदर्शक तत्वांची
तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, त्यानंतर घटना दुरुस्तीची प्रक्रिया आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, तसेच मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत, लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे, अतिशय विस्तृत व मोठी घटना आहे आपली. त्यानंतर संघराज्यात्मक परंतु प्रबळ केंद्र शासन, म्हणजे इथे राज्य सरकार पण आहे आणि केंद्र शासन पण आहे, परंतु इथलं जे केंद्र शासन आहे ते राज्यांपेक्षा प्रबळ आहे, त्यामुळे संघराज्यात्मक परंतु प्रबळ केंद्र शासन असणारी राज्यघटना आहे. त्यानंतर परिदृढता व परिवर्तनीयता यांचा समन्वय, म्हणजेच आपल्याला जर एखाद्या गोष्टीमध्ये परिवर्तन करायचं असेल, एखाद्या कलमामध्ये बदल करायचा असेल, तर ते आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर मूलभूत हक्क, त्यानंतर मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, स्वतंत्र व एकसूत्री न्यायव्यवस्था. आपली न्यायव्यवस्था ही आहे ती स्वतंत्र आहे, तसेच ती एकसूत्री आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यानंतर जिल्हा न्यायालय, अशा प्रकारची जी रचना आहे त्याला एकसूत्री न्यायव्यवस्था असे म्हणतात. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनाची तरतूद, एकेरी म्हणजे केंद्राचे नागरिकत्व. आपल्या देशामध्ये म्हणजे केंद्र सरकारचं जे नागरिकत्व आहे तेच पूर्ण राज्यांना लागू होतं, त्यामुळे एकेरी नागरिकत्वाची पद्धत आपल्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र, म्हणजेच कोणत्याही धर्माचा पुरस्कार करत नाही तर सर्व धर्म समभाव हा न्याय ठेवून आपलं राज्य किंवा आपला देश चाललेला आहे. त्यानंतर प्रौढ मतदान पद्धतीची तरतूद, राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख, संसदीय शासन व्यवस्था, संसदेस घटना दुरुस्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत, आणीबाणी विषयक तरतुदी. अशा प्रकारे ही भारतीय राज्यघटनेची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न विचारले जाऊ शकतो, खाली चार मुद्दे दिलेले असतात, त्यामध्ये मग खालील पैकी डॅश डॅश हे राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाहीये, त्यामध्ये मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, स्वतंत्र व एकसूत्री न्यायव्यवस्था, असे तीन योग्य पर्याय दिलेले असतात, एखादा अयोग्य पर्याय दिलेला असतो, आणि मग त्यामध्ये आपल्याला ते ओळखायचं असतं की कोणता अयोग्य पर्याय आहे. असे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे राज्यघटनेचे काही भाग आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या भागामध्ये काय दिलेले आहे तर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र यांची माहिती दिलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये नागरिकत्व या संदर्भातली माहिती दिलेली आहे. तिसऱ्या भागामध्ये मूलभूत हक्क, म्हणजे मूलभूत हक्क किती आहेत, ते नेमके कोणते आहेत आणि कोणत्या कलमामध्ये कोणता मूलभूत हक्क समाविष्ट केलेला आहे, ह्या गोष्टी तिसऱ्या भागामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर भाग चार यामध्ये मार्गदर्शक तत्वे ती कोणती आहेत आणि त्याची कलम काय आहेत यामध्ये दिलेल्या आहेत. राज्य धोरणांची निर्देशक तत्वे असं देखील ह्याला आपण म्हणतो. त्यानंतर 4A मध्ये मूलभूत कर्तव्य, भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे 10 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत तर हे यांची माहिती आपल्याला भाग 4A मध्ये दिलेली आहे. त्यानंतर 5 मध्ये संघराज्य, 6 घटक राज्य, त्यानंतर 7वी घटना दुरुस्ती 1956 अन्वये निरसित, त्यानंतर 8 मध्ये संघराज्य प्रदेश, 9 मध्ये पंचायती, 9A नगरपालिका. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जेव्हा आपण स्थानिक प्रशासन हा विषय अभ्यासतो तेव्हा भाग 9 आणि 9A हे जास्त महत्वाचे आहेत, कारण त्यामध्ये पंचायती, नगरपालिका, त्यानंतर ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यामुळे भाग आपल्या ग्राम प्रशासनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यानंतर 9B सहकारी संस्था, 10 अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्र, 11 केंद्र राज्य संबंध, यावरती देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेतला कोणत्या भागामध्ये माहिती दिलेली आहे. 12 वित्त, मालमत्ता, करार, संविदा आणि दावे. 13 भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारासंबंधी माहिती भाग 13 मध्ये दिलेली आहे. भाग 14 केंद्र आणि राज्य यांच्या नियंत्रणाखालील सेवा, 14A न्यायाधिकरणे, 15 निवडणुका. हा देखील प्रश्न आताच 5 राज्यांच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे ह्याच्यावर देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 16 विविक्षित वर्गाकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत. 17 राजभाषा, 18 आणीबाणी विषयक तरतुदी,
19, संकीर्ण 20, घटना दुरुस्ती हे आणीबाणी विषयक तरतुदी आणि घटना दुरुस्ती हे देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यानंतर 21, अस्थायी संक्रमणीय व विशेष तरतुदी. 22, लघु शीर्षके, प्रारंभ, प्राधिकृत, हिंदी पाठ व निरसने. आजची माहिती आपणास कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओ मध्ये आपण राज्यघटनेतील परिशिष्टे म्हणजेच अनुसूची यांची चर्चा करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.